सेनेचे आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या कार्यालयात केले ठिय्या आंदोलन। मला बदनाम करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली नाही, आमदार नितीन देशमुख। आता सविस्तर वृत्त। आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघात विकास कामात अकोला जिल्हाधिकारी अडचण निर्माण करीत असल्याचा आरोप आज या आंदोलनात आमदार नितीन देशमुख यांनी केलाय। जिल्हाधिकारी यांच्या चुकीच्या कामांबाबत सभागृहात आमदार देशमुख यांनी आवाज उठविला होता, त्यामुळे अकोल्याच्या जिल्हाधिकारी यांनी हेतुपुरस्पर पातूरला देण्यात आलेल्या 25 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्याकरिता टाळाटाळ व विकास कामात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केलाय। त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून आमदार देशमुख यांच्या मतदारसंघातील विकास कामे प्रलंबित असल्याचे आमदार यावेळी बोललेत। आज याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी आपले कक्ष सोडले, मात्र जिल्हाधिकारी यांनी आमच्या प्रश्नांची अर्धवट माहिती दिली असल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले। आमदार देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी यांच्या खालील कक्षेत वृत्त लिहीपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते। यावेळी सेनेचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते। 5 वाजतापासून जिल्हाधिकाऱ्याकडे 5 वाजता आलो। सर्वप्रथम मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला, जिल्हाधिकाऱ्यांनी जाणबुजून माझा फोन उचलला नाही। नंतर मी जिल्हाधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आलो। माझ्या 2019 2020 आणि 2021 पातूरला दिलेला 25 कोटीचा निधी, ह्या 25 कोटीच्या निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्याच्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार 1 वर्ष झालं विनंती करू आलो, पण हेतुपुरस्करपणे जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेमधून एक आमदार कसा बदनाम होईल, आमदाराची प्रतिमा कशा पद्धतीने खराब होईल, एखाद्या सभागृहामध्ये आम्ही एखाद्या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या केलेल्या चुकीच्या कामावर जर आम्ही आवाज उठवला तर म्हणून हेतुपुरस्करपणे त्या आमदाराच्या प्रशासकीय मान्यता काढायच्या नाहीत, त्या आमदाराच्या विकास कामात कशा पद्धतीनं अडथळा निर्माण करायचा ते आज रोजी प्रत्यक्ष आम्हाला इथं पाहण्यात मिळालं। गेल्या 2 वर्षापासून शासनानं नगरविकासचा निधी मंजूर केलेला, शासनानं त्याला मान्यताही सुद्धा दिली आज रोजी, किंवा ती ग्रामपंचायत हद असेल तरी करण्यास काही हरकत नाही। पातूर नगर परिषदचं प्रकरण हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, पण हेतुपुरस्करमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्या 25 कोटीच्या प्रमा हेतुपुरस्कर मुद्दामून मला जनतेतून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रशासकीय मान्यता अद्यापर्यंत काढल्या नाही। मी 5 वाजतापासून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की मॅडम, माझ्या मतदारसंघातले विकास कामं प्रलंबित आहे, आपण जाणबुजून विकास कामात अडथळा निर्माण करतात, तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे त्याची दखल न घेता या कार्यालयामधून आमदार आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी सर्व बसेल असताना इथून पळ काढला आणि प्रशासकीय मान्यता अद्यापर्यंत दिल्या नाही। परंतु जोपर्यंत पातूर नगरपालिकेच्या प्रशासकीय मान्यता भेटणार नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कॅबिनमधून उठणार नाही, इथंच आम्ही बसून राहणार। अमरदीप टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, किडनी केअर व मॅटर्निटी होम, डॉक्टर अमर गजानन सुलतान, डॉक्टर दीपाली मामनकर सुलतान। आधुनिक निदान व उपचार प्रणालीमुळे वंध्यत्वाची समस्या आता किडनीसाठी कठीण राहिलेली नाही। याच पद्धतीचा वापर करून अशा दाम्पत्यांसाठी आम्ही अमरदीप टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे सुरू केलेलं आहे। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निदान व उपचार, सोनोग्राफी, सरकार मान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र, अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, IUI हजबंड, IUI डोनर, IVF, ICSI, एम्ब्रियो फ्रीजिंग, क्रायो प्रिझर्वेशन, डोनर ऊसाइट, डोनर एम्ब्रियो, डोनर स्पर्म। तसेच किडनी संबंधित सुविधा: किडनी संबंधित सर्व आजारांचे निदान व उपचार, हिमोडायलिसिस, पोटाचे डायलिसिस, किडनी बायोप्सी, किडनी प्रत्यारोपण संबंधित मार्गदर्शन व त्यासंबंधित आजाराचे उपचार, सुसज्ज आंतररुग्ण विभाग, जनरल वॉर्ड व स्पेशल रूम। हॉस्पिटलचा पत्ता: अमरदीप टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, किडनी केअर व मॅटर्निटी होम। वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6। संपर्क 8983508385, 7588378758,
9579931। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।